वाजते जिथे साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. आणि त्याचबरोबर सुनील शेठ हार्दे यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावरती या ठिकाणी स्थानापन्न बाब. सुनील शेठ हार्दे यांचंही मनापासून हार्दिक सरचे स्वागत आहे, धन्यवाद. वैजापूर तुमचा एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवा इकडे. आपल्या स्पर्धेचे थोर देणगीदार सुनील दादा हार्दे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि हार्दे साहेबांना विनंती आहे आपण या ठिकाणी या, खेळाडूंसाठी खुर्च्या मोकळ्या करून द्या, भरपूर वेळा सूचना येत आहेत. अमोल दुबे आणि घनश्याम सोनीजी हे दोन फलंदाज मैदानावरती दाखल झालेले आहेत. बद्री कदम पहिलं षटक हाताळत आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे, सामन्याला इथे होईल सुरुवात. आणि पहिला चेंडू घेऊन बद्री कदम तयार होत आहेत. तर समोर आहेत अमोल दुबे. पहिलाच चेंडू आपण पाहतो ड्रायव्हिंग लेंथवर होता. ड्राईव्ह करत असताना वाईडिश मिड ऑफला चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान धाव मात्र कुठल्याही प्रकारची मिळणार नाही. डॉटबॉल येत असताना पहिला मिळतोय. आपण जर पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये अमोल दुबेची 43 धावांची एक बहारदार खेळी आपल्याला जरूर बघायला मिळाली. आणि या सामन्यामध्ये पाहायचं अमोल कशा पद्धतीने कामगिरी करतायत. तर समोर बद्री कदम, वैजापूर तालुक्यातील एक प्रतिभावंत गोलंदाज. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळलाय, गॅप मोठा आहे. आणि हा चेंडू मात्र थेट जाईल सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौका येतो या सामन्यामधला. पाहुणी मोका हा मारला चौका. हॉटेल साई पंचवटी व्हेज फॅमिली रेस्टॉरंटच्या डायरेक्टर मान्य वर्षाताई शेळके पाटील यांचा सनसनीत चौका. चार धावा इथे मिळत आहेत चौकाराच्या मदतीने. धावसंख्येला झालेली सुरुवात आपण नक्कीच बघू शकता. 4 धावा इथे नोंदवल्या गेल्या धाव फलकावर. इथे बिगिट केला जातोय फटका. तिथे आपण जर पाहिलं तर मिस टाइम राहिलाय. आणि एक धाव या दरम्यान आपण पाहू शकतो मैदानामध्ये पूर्ण झाली आहे. धावसंख्या 1 ने वाढत असताना 5 धावा प्रयत्न मात्र खूप चांगले तिथे पाहायला मिळत आहेत. मिडविकेट कडे दर्जेदार क्षेत्र रक्षण नक्कीच आपल्याला बघायला मिळालं. 5 धावा झाल्या धाव फलकावर. घनश्याम आपण जर पाहिलं तर मैदानावरती स्ट्रायकिंग एंडला येत आहेत. मागच्याही सामन्यामध्ये त्यांची फलंदाजी आपण पाहिली, 30 पेक्षा जास्त धावा त्यांनी सुद्धा आपल्या फलंदाजीमधून बनवलेल्या आहेत. त्यामुळे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर दुसऱ्या बाजूला बद्री कदम यांना तुम्ही बघू शकता. पहिलं षटक हाताळत असताना लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, कमी गतीने हा चेंडू टाकला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर सुद्धा आला आणि हा चेंडू बीट करून गेला घनश्याम यांना. डॉट बॉल येत असताना जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 5, 4 चेंडू आतापर्यंत तुम्ही पाहताय पहिल्या षटकातले हाताळले गेलेले आहे. थँक्यू. या ठिकाणी शिवभक्त प्रतिष्ठान टीमचे ओनर संकेत शेठ गुले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समेत त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही मनापासून हार्दिक सरचे स्वागत. तिसऱ्या पंचांकडे तुम्ही पाहताय. हा निर्णय नक्कीच सोपवला जाणार आहे. फलंदाज धावबाद आहेत का? घनश्याम भरपूर पुढे गेले होते आणि नकार होता खरं तर अमोल दुबे यांचा. थ्रो थोडासा वाईडिश आला, थोडासा दूर थ्रो होता. तिथे कलेक्शन करून चेंडूला लावेपर्यंत, यष्ट्यांवरती लावेपर्यंत तुम्ही जर पाहिलं तर फलंदाज आपल्या घरामध्ये आलेले आहेत. परंतु बघायचं आहे इथे ही धाव आपण इथे फलंदाज बाद आहेत की नाबाद आहेत त्यासाठी निर्णय प्रतीक्षेमध्ये आहे. आणि राजू डावकर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि निर्णय आपल्यापर्यंत आलेला आहे. फलंदाज नाबाद, फलंदाज नॉट आउट असतील. बद्री कदम यांना तुम्ही बघू शकता मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक हाताळत असताना. आयुष 11 राहता आणि दुसऱ्या बाजूला श्री बिल्डकॉन वैजापूर हा सामना मैदानावरती मार्गस्थ आहे. दोन्ही संघ एक एक सामना जरूर आपण जर पाहिलं तर पराभूत झालेले आहेत. आणि हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण आहे. पाहूयात काय घडतं या सामन्यामध्ये. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका मिस टाइम. विश्वजीत आले चेंडूच्या खाली, पकडतायत झेल. घनश्याम बाद
क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. स्टार मोटर्स राऊरीचे मालक मान्य असलम भाई पठाण व मान्य मजहर भाई शेख यांची बळीची डाळी. टॉपेज घेतला खरं तर आणि इथे विश्वजीत यांनी पकडला झेल. घनश्याम यांना माघारी जावं लागतंय. पहिला धक्का बसलाय खरं तर आयुष इलेव्हन राहता या संघाला. आपण बघणार आहोत नवीन फलंदाज आता कोण मैदानावर येणार आहे. चला नवीन फलंदाज थोडस लवकर या. आपण बघू शकतो दानिश खतीब मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक सुद्धा संपलंय आणि पहिल्या षटकाचा खेळ झाल्यानंतर 5 धावा झालेल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होनी ही पहा. ओवर संपली. हिरा 5 धावा. दानिश खतीब नवीन फलंदाज एक आक्रमक फलंदाज आलाय मैदानामध्ये. दुसऱ्या बाजूला अमोल डुबे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. एस जे टायगर्स आंबेगाव हा संघ क्वालिफायर 2 मध्ये जाऊन दाखल झालेला आहे आणि उद्याचा पहिला सामना आपल्याला मिळालेला आहे. पहिला क्वालिफायर केजी सरकार नगरच्या विरुद्ध एसजे टायगर्स आंबेगाव असा सामना होणार आहे. यावेळेस सरफराज गोलंदाजी करण्यासाठी आलेत. सरफराज सय्यद यांचा हा पहिलाच चेंडू तुम्ही जर पाहिलं तर चांगल्या टप्प्यावर होता. पहिल्या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव इथे मिळणार नाही. एक दैदिप्यमान आयोजन या क्रीडा स्पर्धेचं आपण जरूर या ठिकाणी मित्रांनो बघताय. आज 6वा दिवस उद्या अंतिमचा दिवस असणार आहे या क्रीडा स्पर्धेचा. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न इथे सुद्धा आपण जर पाहिलं तर हा चेंडू निर्धाव येत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. 8 चेंडू टाकलेत. 5 धावा दिल्यात. 1 विकेट मिळाली गोलंदाजांना. बद्री कदमनं सुद्धा पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. फक्त 5 धावा दिल्या आणि सरफराज यांनी 2 चेंडू टाकलेत आणि त्यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर या चेंडूवरती मात्र त्यांच्या गोलंदाजीवर धावा येत आहेत. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने वाढली. या धावफलकावरती जर पाहिलं तर 7 धावा झाल्यात. ज्यावेळेला गोलंदाज तुम्हाला चौकार आणि षटकार खेळू देत नाही त्यावेळेला सिंगल डबलवरती सुद्धा तुम्हाला भर द्यावा लागतो आणि इथे तेच प्रयत्न नक्की सुरू आहेत मैदानामध्ये. 2 धावा आल्यात. धावसंख्या 7 वरती जाताना बघायला मिळेल. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्या क्रमांकासाठी जर तुम्ही पाहिलं तर 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आपल्या सर्वांचे लाडके आमदार माजी राज्यमंत्री आदरणीय प्राजक्त दादा तनपुरे साहेबांच्या माध्यमातून 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळेला लॉंगॉनकडे फटका खेळलाय. दुसऱ्या क्रमांकासाठी 71,000 सन्माननीय विजय दत्तात्रय डवले पाटील. त्याचबरोबर नगरसेवक शहाजी किसन जाधव ठाकूर अफसरभाई बेग मिर्झा सिद्धार्थ शेठ बनकर यांच्या वतीने 71,000 रुपयांचं पारितोषिक मिळालेलं आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी 51,000 भगवान शेठ खेडेकर दीपक शेठ लांबे चंद्रकांत पानसंबळ आणि गोरख शेठ अडसुरे या चारही मान्यवरांच्या वतीने 51,000 रुपयांचं पारितोषिक इथे आपल्याला मिळालेलं आहे आणि दानिश खतीबच्या बॅटमधून हा चेंडू मात्र थेट सीमारेषेच्या पलीकडे जाईल आणि हा चौकार येईल. पाहुणी मोका हा मारला चौका. हॉटेल साई पंचवटी व्हेज फॅमिली रेस्टॉरंटच्या डायरेक्टर मान्य वर्षाताई शेळके पाटील यांचा सनसनीत चौका. चतुर्थ क्रमांकासाठी 41,000 सन्माननीय गोपीशेठ दहिवाळकर प्रकाशजी भुजाळी विलासजी तनपुरे आणि साजिद भैया शेख गाय वासरू अमृत तुल्य यांच्या माध्यमातून आपल्याला हे सौजन्य मिळालेलं आहे आणि हा चेंडू दानिशच्या बॅटमधून पुन्हा एकदा वन्स अगेन चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. हॉटेल साई पंचवटी व्हेज फॅमिली रेस्टॉरंटच्या डायरेक्टर मान्य वर्षाताई शेळके पाटील यांचा सनसनीत चौका. धन्यवाद. शेवटच्या 2 चेंडूवर 2 चौकार आले. 2 ओव्हर झाल्या. 2 ओव्हर नंतर 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दानिशला अमोलला साथ द्यावी लागेल आणि एक चांगल्या भागीदारीकडे या 2 फलंदाजांना आता जावं लागेल कारण 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकांचा हा सामना आहे. तुमच्याकडे फक्त 30 चेंडू आहेत आणि या 30 चेंडूमध्ये तुम्हाला भरपूर धावा बनवायच्या आहेत. मागच्या 3ही सामन्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर भरपूर धावा होताना आपण या मैदानावरती बघितलेल्या आहेत. त्यामुळे आज इथे धावा होत आहेत. या मैदानावर धावा होतात त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. प्रतिस्पर्धी संघसुद्धा तगडा आहे ताकदवान आहे आणि प्रतिस्पर्धी संघानं या स्पर्धेमध्ये 100 धावा एकदा बनवलेल्या आहेत. 104 धावा वैजापूर संघानं या स्पर्धेमध्ये बनवलेल्या आहेत. त्यामुळे त्या संघाची फलंदाजी सुद्धा विसरून जाता कामा नये. बद्री कदम येत आहेत.
तिसरं षटक ते टाकण्यासाठी. पहिलाच बॉल हवेत चेंडू फटका मिस टाइम, झेल पकडला जातोय आणि अमोल दुबे इथे बॅक टू द पवेलियन. अमोल दुबे होत आहेत बाद क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. स्टार मोटर्स राऊरीचे मालक मान्य असलम भाई पठाण व मान्य मजहर भाई शेख यांची बळीची डाळी. दुसरा मोठा फलंदाज बाद झालाय. अमोल दुबे सारखा एक तगडा नामवंत खेळाडू मात्र इथे तंबूच्या आसऱ्याला जाताना आपल्याला बघायला मिळतोय. बद्री कदम ने मिळवली विकेट, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये त्याचा झेल घेतला, त्याचा कॉल होता तो गेला आणि त्याचा झेल पकडला. अमोल दुबेला माघारी जावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये हर्षल भांगे मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला उंची जास्त मिळाली होती आणि खूप चांगला झेल बद्री कदम यांच्या माध्यमातून. 2-16 हर्षल भांगेवर आता फार मोठी जबाबदारी असेल संघाची इथून पुढे धावा बनवण्याची आणि आता या दोन फलंदाजांना मैदानावरती संघर्ष करावा लागेल. रिव्हर्सचा प्रयत्न यशस्वी ठरलाय आणि पहिलाच चेंडू जाईल थेट सीमारेषा पार, येतोय चौकार. पाहुनी मोका हा मारला चौका. हॉटेल साई पंचवटी व्हेज फॅमिली रेस्टॉरंटच्या डायरेक्टर मान्य वर्षताई शेळके पाटील यांचा सनसनीत चौका. आल्याबरोबर एक वेगळा प्रयत्न आणि यशस्वी सुद्धा ठरलेला आहे. चौकारडं खातं उघडत आहेत हर्षल भांगे. धावसंख्या 20 झाली आहे. म्हणजे प्रत्येक सामन्यामध्ये ज्या फलंदाजांनी तुम्हाला धावा बनवून दिल्यात प्रत्येक वेळेस तो फलंदाज तुम्हाला धावा बनवून देईल हे क्रिकेटमध्ये शक्य नाहीये. कधी कधी तुमच्यावरती सुद्धा एक मोठी जबाबदारी येते आणि ती जबाबदारी तुम्हाला पार पाडावी लागते आणि इथे मैदानामध्ये हर्षल भांगे तेच कार्य करतोय. माझ्यावर जबाबदारी आली आहे, मी धावा बनवणार आणि तो इथे षटकार ठोकतोय. 6 धावा. फटका सद्वादार हा गेला षटकार. असल चवीचा दर्जा म्हणजेच हॉटेल सर्जा याचे प्रोप्रायटर मान्य निखिल शेठ भुजाडी व सतीश शेठ गुले यांचा षटकार. खूप चांगला फटका हर्षल भांगेच्या बॅट मधून क्रॉस बॅटेड स्ट्रोक होता. आडव्या बॅटने हा फटका खेळला, मिडविकेट कडे एक तगडा प्रहार, षटकार मिळाला आणि धावसंख्या 26 या अंकावरती जाताना बघायला मिळते. इथे जिंकणार तो टिकणार, जो पराभूत होणार त्याला ही स्पर्धा सोडावी लागेल, त्यामुळे लढावं लागेल. जिंकायचं असेल तर प्रयत्न करावे लागतील, चुका टाळाव्या लागतील आणि या मैदानावरती तुम्ही जर पाहिलं तर अशा अनेक धावा आपण पूर्ण होताना बघितलेल्या आहेत. 100 जास्त धावा सुद्धा इथे पूर्ण होताना आपण बघितलेल्या आहेत आणि इथे धावसंख्या जर तुम्ही पाहिली तर 26 झाली आतापर्यंत. तिसरं षटक सुरू आहे बद्री कदम यांच्या माध्यमातून. हा चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर हा चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय. डॉट बॉल येत असताना आपल्याला नक्कीच मैदानावरती बघायला मिळेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 26 वरती स्थिरावलेला आहे. 26 रन लॉस ऑफ 2 विकेट्स. दानिश खतीब दुसऱ्या बाजूला, हर्षल भांगे. 26 धावा झाल्यात, तिसरं षटक मार्गस्थ आहे मैदानामध्ये. पाहुयात काय घडामोडी घडतायत. त्यावेळेला स्विचिटचा परत एकदा प्रयत्न राहिला. शतरक्षक आहेत तिथे, चेंडू अडवलं जातंय. धाव्या दरम्यान मिळणार नाही हा चेंडू मात्र पूर्णपणे डॉट येत असताना पाहायला मिळतो, निर्धाव येत असताना पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड स्थिरावलेला आहे, प्रयत्न करावे लागतील, धावा बनवाव्या लागतील. अजून तुम्ही जर पाहिलं तर मैदानावरती 2 षटकं येणं बाकी आहेत. या 2 षटकामध्ये म्हणजे पूर्ण 5 षटकामध्ये तुम्ही जर पाहिलं 60-65 धावा जर झाल्या तर एक चांगली मॅच होईल. 60-65 धावेंवर राहता संघसुद्धा रोखू शकतो कारण त्यांची गोलंदाजीसुद्धा तितकीच ताकदवान गोलंदाजी आहे. शॉर्ट बॉल होता, हवेत खेळाय जरूर. फटका इथे तुम्ही जर पाहिला तर मिस टाइम, नो मॅन्स एरियामध्ये चेंडू नक्कीच पडणार आहे आणि त्या दरम्यान 2 धावा मित्रांनो या ठिकाणी पूर्ण होणार आहेत. कॉल तिथे होऊ शकला नाही व्यवस्थितरित्या. तुम्ही जर पाहिलं तर समन्वय 2 क्षेत्ररक्षकांनी साधला नाही. 3 ओव्हरचा खेळ मात्र इथे संपला. 3 ओव्हर झाल्यानंतर धावसंख्या झाली आहे 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओवर संपली. हिरा मोती फॅमिली पान पार्लरचे डायरेक्टर मान्य ऋषिकेश शेठ सुपारे यांच्याकडून ही पहा ओवर संपली. चौथं षटक इथे टाकलं जात आहे. चौथं षटक टाकण्यासाठी सागर इथे आपण पाहतो गोलंदाजीच्या ट्रॅकवरती येत आहेत.
सागर यांना आमंत्रित केलं जाणार आहे गोलंदाजी करण्यासाठी. 28 धावा झाल्यात आतापर्यंत. तुम्ही जर पाहिलं तर वैजापूर संघ थोडासा वर्चस्व राखतो या सामन्यामध्ये. 2 विकेट सुद्धा त्यांना मिळालेल्या आहेत. 3 ओव्हरनंतर 28 धावा झालेल्या आहेत. दानिश खतीब दुसऱ्या एका बाजूला, दुसऱ्या बाजूला हर्षल भांग्यात. या 2 फलंदाजांमध्ये आता ती क्षमता आहे इथून पुढे धावा बनवण्याची. परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघानं सुरुवात मात्र खूप चांगली केली आहे. 12 चेंडू येणं बाकी आहेत. या 12 चेंडूमध्ये किती धावा होतात आणि किती धाव्यांचं लक्ष ठेवलं जात आहे प्रतिस्पर्धी संघासमोर, ते आपल्या सर्वांना पाहायचं आहे. पाहूयात. 4th षटक टाकलं जात आहे. सागर येत आहेत. पहिलाच बॉल फुल टॉस आणि फेकून दिलाय दानिश खतीबने सीमारेषेच्या पलीकडे. दानिश सांगतोय जा रोडवर आणा बॉल. फटका सद्वादार हा गेला षटकार. असल चवीचा दर्जा म्हणजेच हॉटेल सर्जा याचे प्रोप्रायटर मान्य निखिल शेठ भुजाडी व सतीश शेठ गुले यांचा दणदणीत षटकार. पहिलाच चेंडू तुम्ही जर पाहिलं तर दानिश खतीबला मात्र पाठवून दिला लॉंगॉन सीमारेषेच्या पलीकडे. षटकार मिळाला. धावसंख्या जाते पुढे. 34 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सागरचं भव्य स्वागत मैदानावरती झालेलं आहे. याच फटक्यांची नितांत गरज आयुष 11 राहता संघाला असणार आहे. संघ मालकांसाठी तुम्ही जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 2 व्हीलरचं सौजन्य आहे. पहिल्या क्रमांकावर जो संघ जिंकणार त्या संघ मालकाला हिरो होंडा शाईन आहे आदरणीय भारत शेठ भुजाडी साहेबांच्या माध्यमातून. द्वितीय क्रमांकावर जो संघ जिंकणार आहे त्या संघ मालकाला 2 व्हीलर इलेक्ट्रिक बाईक आहे. तिसऱ्या क्रमांकावर जो संघ जिंकणार त्या संघ मालकाला सोन्याची अंगठी आहे. जयंतदादा कुलकर्णी, प्रितेश शेठ सोलंकी, निहाल टाहिल्स यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्ताने चतुर्थ पारितोषिक आणि संघ मालकासाठी इलेक्ट्रिक सायकल कैलासवासी देवराम लक्ष्मण भुजाडी यांच्या स्मरणार्थ आशिष देवराम भुजाडी यांच्या माध्यमातून नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय इलेक्ट्रिक सायकल या स्पर्धेच्या निमित्ताने नक्कीच आपल्याला मिळालेली आहे. त्याचबरोबरीने आपण जर पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्ताने बॉल पुरवठा ज्यांनी केलेला आहे चेंडू सौजन्य, मयूर शेठ चुत्तर, संदीपजी कवाने, ट्रॉफी सौजन्य दिले धनश्री पतसंस्थेचे चेअरमन सन्माननीय राजेंद्र विठ्ठल जाधव. मॅन ऑफ द मॅच, प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी ज्यांनी दिली आहे राहुल शेठ साळुंके यांच्या माध्यमातून आपल्याला या ट्रॉफीचं सौजन्य मिळालेलं आहे. त्याचबरोबरीने बेस्ट बॅटरसाठी 3000, बेस्ट बॉलरसाठी 3000 आणि फायनल मॅचच्या मॅन ऑफ द मॅचसाठी स्मार्ट वॉच डॉक्टर सचिन मुसमाडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सौजन्य राहिलेलं आहे. त्याचबरोबरीने तुम्ही जर पाहिलं तर DJ सौजन्य ॲडव्होकेट राहुल भैया शेटे, सन्माननीय महेश शेठ शेळके आणि किरण शेठ तासकर सरकार यांच्या माध्यमातून DJ सौजन्य या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे. त्याचबरोबर विशेष सहकार्य दत्तूशेठ खेडेकर, केतनजी जाधव, संजयजी जाधव, प्रशांत काळे पाटील, गोरखशेठ घाडगे, शरदभाऊ वराळे, गौरवशेठ ढसाळ, श्री गालिबभाई आणि सचिन टुबे अध्यक्ष ग्रीन ॲप ॲग्रो सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून आपल्याला विशेष सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून आहे. त्यावेळेला अल्ताफ आलेत आणि आल्याबरोबर चेंडूला फाटवलंय सीमारेषेच्या पलीकडे. बॉल सीमारेषा पार. चौकार पाहुणे मोका हा मारला चौका. हॉटेल साई पंचवटी व्हेज फॅमिली रेस्टॉरंटच्या डायरेक्टर मान्य वर्षाताई शेळके पाटील यांचा सनसनीत चौका. इथे तुम्ही जर पाहिलं तर चौकारनं खातं उघडतायत. हर्षलनं सुद्धा चौकारनं खातं उघडलं. दानिश खतीबनं सुद्धा चौकारनं खातं उघडलं आणि अल्ताफ सुद्धा चौकारनं खातं उघडतायत. आणि हा चेंडू ओहो इथे क्षेत्ररक्षकाची चूक झाली आणि बॉल सीमारेषा पार. षटकार. फटका सद्वादार हा गेला षटकार. असल चवीचा दर्जा म्हणजेच हॉटेल सर्जा याचे प्रोप्रायटर मान्य निखिल शेठ भुजाडी व सतीश शेठ गुले यांचा दणदणीत षटकार. आणि या वेळेला मात्र विकेट मिळालेली आहे फलंदाज अल्ताफ बॅक टू द पवेलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. स्टार मोटर्स राऊरीचे मालक मान्य असलम भाई पठाण व मान्य मजहर भाई शेख यांची बळीची डाली.
चार बाद 44 धावा झालेल्या आहेत. तुम्ही जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानामध्ये जात आहेत किरण खोबरे. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी ओम इलेक्ट्रॉनिक्स कडून आपण जर पाहिलं तर एलईडी टीव्ही या स्पर्धेमध्ये आहे. गोलंदाजीसाठी सागर, समोर जर पाहिलं तर किरण खोबरे. यावेळेला वा आल्या बरोबर चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या अगदी बाहेर, फटक्यात आहे वजन, धावा मिळतील किरणला अर्धा डझन. फटका सद्वादार, हा गेला षटकार, असल चवीचा दर्जा म्हणजेच हॉटेल सर्जा, याचे प्रोप्रायटर मान्य निखिल शेठ भुजारी व सतीश शेठ गुले यांचा नंदनी षटकार. या फटक्यांची गरज होती आणि तो फटका किरण खेळला मैदानामध्ये. तो आशेचा किरण ठरेल लक्की संघासाठी. तुम्ही जर पाहिलं तर उजवा पाय थोडासा वाकवला आणि त्यानंतर हा फटका मात्र खेळत असताना चार ओव्हर नंतर 50 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. आयुष 11 राहता. शेवटचे सहा चेंडू असणार आहेत. बघूयात या सहा चेंडू मध्ये किती धावा येत आहेत. विशाल बोर्डे यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं जात आहे. समोर आहेत युवा टॅलेंटेड खेळाडू हर्षल. त्यावेळेला पहिलाच बॉल समोरच्या दिशेने, हा चेंडू जाईल थेट सीमारेषेच्या बाहेर. ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट ड्राईव्ह करत असताना षटकार. फटका सद्वादार, हा गेला षटकार, असल चवीचा दर्जा म्हणजेच हॉटेल सर्जा, याचे प्रोप्रायटर मान्य निखिल शेठ भुजारी व सतीश शेठ गुले यांचा नंदनी षटकार. विशालचं या भव्य विशाल षटकारानं मधलं स्वागत केले हर्षल भांगेनं. परत एकदा विकेट, परत एकदा गोलंदाजाला आसमान दाखवलंय आणि प्रेक्षकांमध्ये चेंडू फेकून दिलाय. हर्षल भांगेच्या बॅट मधून येतोय वन्स अगेन दुसरा हवाई हल्ला षटकार. फटका सद्वादार, हा गेला षटकार, असल चवीचा दर्जा म्हणजेच हॉटेल सर्जा, याचे प्रोप्रायटर मान्य निखिल शेठ भुजारी व सतीश शेठ गुले यांचा नंदनी षटकार. दोन चेंडूवर दोन षटकार आले, धावसंख्या 62 झालेली आहे. 62 रन लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक तुम्ही जर पाहिलं तर मार्गस्थ आहे. परत एकदा उडवण्याचा प्रयत्न राहिला हा फटका, मात्र मिसटाईम असेल. क्षेत्ररक्षक चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतायत. नोमॅन्स एरियामध्ये चेंडू पडलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे थोडस फंबल करताना जरूर बघायला मिळाले. दोन धावा आल्यात, तिसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि तीन धावा मित्रांनो या ठिकाणी पळून पूर्ण केलेल्या आहेत. काय धावले दोन फलंदाज, चांगले धावतायत. आणि म्हटलं जातं की जास्त धावलं की दम लागतो, जास्त धावलं की दम लागतो आणि जास्त धावायला सुद्धा दमच लागतो. आणि इथे या दोन फलंदाजांनी तेच करून दाखवले मैदानामध्ये. तीन धावा पूर्ण झाल्या आणि धावसंख्या 65 झालेली आहे. चार कड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक सुरू आहे. वैजापूरच्या विरुद्ध राहता. यावेळेला समोर खेळला जातोय फटका. क्षेत्ररक्षक मात्र आशिष शर्मा चेंडूवरती येत आहेत. चांगली फिल्डिंग 100, चेंडूला उचललं जाते एका हातानं. एक धाव जरूर त्या ठिकाणी मिळेल, दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाणार आहे. धावफलकावरती जर पाहिलं तर 66 धावा झाल्यात. स्वतःची एक व्हॅल्यू खरं तर तयार करायची असते, म्हणजे किंमत किती असली तरी ग्राहक नेहमी स्वीकारतात. सोनं किती महाग असलं मित्रांनो, परंतु घ्यायची ओढ ही प्रत्येकाला असते. त्यामुळे प्रत्येकाची स्वतःची एक वेगळी व्हॅल्यू तुम्हाला तयार करावी लागते आणि टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा तेच आहे. तुम्ही जर तुमची एक वेगळी व्हॅल्यू तयार केली तर टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच तुम्हाला मागणी असते. आणि आज तेच चित्र आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहतो. लॉफ्ट केलाय, चांगला फटका, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. वन बाउन्स कलेक्शन चेंडूचं केलं जाणार आहे. एक धाव प्राप्त होणार, धावसंख्या इकडे पुढे जाते. दुसऱ्या धावेचा मात्र या ठिकाणी तुम्ही पाहता प्रयत्न होता. हर्षल भांगेला मात्र इथे परतावं लागेल. चांगली बॅटिंग केली हर्षल भांगेनं. 8 चेंडू आणि 27 धावा वेळेप्रसंगी वेळेसमयी त्यानंतर धावा बनवलेल्या आहेत. आणि संघासाठी तुम्ही जर पाहिलं तर तो नक्कीच एक चांगली फलंदाजी करून गेलेला आहे. कमी चेंडू जास्त धावा त्यानं बनवल्यात. 8 चेंडू आणि 27 धावा, तो मात्र धावबाद झालेला आहे. न्यू बॅटर येत आहेत, मॅन फ्रॉम प्रवरानगर आसिफ खतीब. चांगली बॅटिंग हर्षलची राहिली आहे. 27 धावा, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात आपण हर्षलसाठी. समोर किरण खोबरे आहेत, बघूयात. दुसऱ्या बाजूला विशाल आहेत. वैजापूरमध्ये एकमेकांच्या कित्येक वेळा सोबत खेळलेत. शॉर्ट बॉल होता, वा काय फटका खेळलाय.
फटका खेळलाय खास, रिझल्ट आलाय झकास, चौकार। पाहुणे मोका हा मारला चौका, हॉटेल साई पंचवटी व्हेज फॅमिली रेस्टॉरंटच्या डायरेक्टर मान्य वर्षाताई शेळके पाटील यांचा सनसनीत चौका। प्रथमता फलंदाजी करत असताना आयुष 11 राहता या संघाने 71 धावा मित्रांनो बनवलेल्या आहेत आणि श्री बिल्डकॉन वैजापूर या संघासमोर 72 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे। बघूयात 30 चेंडूमध्ये 72 धावा होत आहेत की 30 चेंडूमध्ये 72 धावा रोखल्या जात आहेत। कुठेही जाऊ नका, महाराणा प्रतिष्ठान प्रीमियर लीग 2024 बघत राहा, एक सामना रंगतदार नक्कीच होणार आहे। स्टे ट्यून ऑन 7S लाईव्ह। धन्यवाद। सर्व पदाधिकारी कार्यकर्ते टीम मेंबर आणि सर्व सदस्यांचे मानावे तेवढे धन्यवाद थोडे। तसेच या स्पर्धेला प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ बक्षीस सौजन्य देणारे तमाम मान्यवर, त्याचबरोबर ट्रॉफी टी शर्ट क्रिकेट साहित्य सौजन्य, लाइव अंपायर समालोचक ग्राउंड सौजन्य, पाणी मंडपानी साउंड सौजन्य, तसेच सर्व प्रकारचे वैयक्तिक बक्षीस सौजन्य देणाऱ्या तमाम देणगीदार मान्यवरांचे आणि हो विशेष सहकार्य करणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात मान्यवरांचे, आयोजक संयोजक आणि क्रिकेट शौकीनांच्या वतीने हार्दिक आभार मनपूर्वक। चला बॅटर मैदानाचा ताबा घ्यायचे, यानंतर एक मॅच आहे आणि त्यामुळे ही मॅच ताबडतोब आपल्याला या ठिकाणी संपन्न करायची आहे। या आधीच्या मॅचमध्ये आपल्याला क्वालिफायर 1 मध्ये जाणारी दुसरी टीम, टॉपर राहणारी पर्व 5 ची जी काही टीम भेटलेली आहे, एजे टायगर सुशांत दादा जाधव यांच्या मालकीची आंबेगाव तालुक्याची जी काही टीम भेटलेली आहे, तर चालू असलेल्या मॅचमधून एक संघाला ही स्पर्धा इथे सोडावी लागेल।
षटक क्रमांक पहिलं अमोल डुबे. विश्वा हा चेंडू इथे आपण पाहतोय फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली एक दोन. ओहो गौरव नेक डाऊन दी बॉल आणि पहिल्या बॉल वरती शून्यवरती परतावं लागेल. बिग विकेट विश्वा बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. स्टार मोटर्स राऊरीचे मालक मान्य असलम भाई पठाण व मान्य मजहर भाई शेख यांची बळीची डाळी. ज्या ज्या खेळाडूंनी आतापर्यंत चांगले झेल घेतलेत त्या त्या खेळाडूंच्या लिस्ट मध्ये आता गौरव नेक या खेळाडूचं नाव तिथं सहभागी होऊन जाईल. आणि त्याचबरोबर गेली चार पाच दिवस गौरवनं चांगल्या खेळाडू म्हणजे जेल घेणाऱ्या खेळाडूंची चित्र देखील टिपलेली आहेत. त्याच खेळाडूचं चित्र आता 7S Live या कॅमेरामनला देखील जे आपण पाहतो टिकावं लागते. चांगला झेल गौरवनं जो आपण पाहतोय टिपलेला आहे. शून्य या धावसंख्येवरती आपण पाहतोय एक गडी बाद केलेला आहे. संघाचा पाया बेस इथे आपण पाहतोय मोडून काढलेला आहे. विश्वजीत या खेळाडूला आपण पाहतोय बाद केलेला आहे. पुढचा चेंडू पाहायचा आहे अमोल डुबे. वा हा सुद्धा चेंडू परफेक्ट कव्हर मध्ये खेळलाय. गौरव नेक परत एकदा बॉल पर्यंत पोहोचले जातील आणि एक धाव धाव फलकावरती जी की आपल्याला पाहायला मिळेल. बद्री आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जोगी. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांच्या माध्यमातून आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे आणि सातत्यानं आपल्या पाठीशी उभे राहणारे या स्पर्धेमध्ये 5 वर्षापासून ज्यांचं विशेष योगदान आहे नगरसेवक शहाजी जाधव ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. आणि याच बरोबर हा चेंडू इथे आपण पाहत आहोत सीमारेषेच्या बाहेर खणखणी चौकार 4 रन. पाहुणे मोका हा मारला चौका. हॉटेल साई पंचवटी व्हेज फॅमिली रेस्टॉरंटच्या डायरेक्टर मान्य वर्षाताई शेळके पाटील यांचा सनसनीत चौका. स्कोर कार्ड वरती इथे आपण पाहत आहोत संघाची धाव संख्या जर पाहिली तर 5 धाबा धाव फलकावरती आहेत. ओ काय बॉल टाकलाय जबरदस्त इन स्विंग गोलंदाजी इथे जी की आपल्याला पाहायला मिळाली. आणि सातत्याने आतापर्यंत म्हणजे अमोल डुबे या खेळाडूची गोलंदाजी खऱ्या अर्थानं पाठ झालेली आहे प्रेक्षकांना. ऑफ स्विन इन स्विंग लेग ब्रेक ऑफ ब्रेक कट्टर पद्धतीचे देखील चेंडू नक्कीच तिथे आपण पाहतोय अमोल टाकतो आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने फलंदाजांचा थोडासा गोंधळ त्या ठिकाणी आहे. ओ हा सुद्धा चेंडू पहा किती जबरदस्त आहे. फलंदाज इथे आपण पाहत आहोत जोगी यांना पूर्णपणे समजू शकला नाही. पहिल्याच बॉलवरती विकेट पडल्यानंतर बॉलर मात्र फॉर्म मध्ये आलेला आहे अमोल डुबे. आणि नक्कीच एक चांगली गोलंदाजी राहिलेली आहे अमोल डुबे या खेळाडूची. पाहिजे आपल्याला ही मॅच जबरदस्त होईल. 67 धावा अजून देखील बनवायचे आहेत. 5 बनवले गेल्यात. वा चांगला बॉल तिथे क्षेत्ररक्षक बनलेत दर्शक. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. डोक्यानं फटका खेळलाय हा. वा चौकार. पाहुणे मोका हा मारला चौका. हॉटेल साई पंचवटी व्हेज फॅमिली रेस्टॉरंटच्या डायरेक्टर मान्य वर्षाताई शेळके पाटील यांचा सनसनीत चौका. तर षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलंय आणि धाव फलकावरती आपण पाहत आहोत 9 धावा स्कोर कार्डवरती. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा संपली. हिरा मोती फॅमिली पान पार्लरचे डायरेक्टर मान्य ऋषिकेश शेठ सुपारे यांकडून ही पहा संपली. 1200 प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहत आहोत जे काही प्रवासी आहेत ऑनलाईन सामन्याचा एके ठिकाणी आपण पाहत आहोत आनंद घेत आहेत. शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घ्यायचं आणि त्याआधी इथे मात्र रस्त्याच्या लगतच चालू असलेली मॅच ते सुरू असताना जे काही आपण पाहत आहोत जे काही आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षकांचं देखील मनापासून हार्दिक सरशी स्वागत आहे. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी इथे आपण पाहत आहोत दादाभाई श्रेख तयार. वा काय बॉल आहे तिथे आपण पाहणार आहोत. हर्षल बांगे थोडेसे आतमध्ये होते आणि बॉल थेट पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर चौकार. स्कोरबोर्ड वरती या चौकाराने जे आपण पाहत आहोत धाव फलक थोडासा पुढे गेलेला आहे. 13 रन धाव फलकावरती आतापर्यंत.
वा हा चेंडू मात्र आपण पाहतोय बद्री यांना समजू शकला नाही, बॉल अंगावरती पडलाय आणि लेग बाय स्वरूपात एक धाव इथं जी आपण पाहतोय टीमला भेटली जाईल. एका टीमचा प्रवास या मॅच मध्ये थांबणार आहे या पर्वापुरता आणि त्यामुळे इथे पाहिजे आता अस्तित्वाची लढाई आहे, डू ऑर डाय, जिंका किंवा घरी जा या प्रकारे ही मॅच आहे. इंग्रजांचं तत्व वापरावे लागेल, थोडा झोडा फोडा राज्य करा परंतु मॅच मध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवा. इथे जर जिंकाल तर नक्कीच एक संधी तुम्हाला पाचव्या मॅच मध्ये होईल, परंतु जर पराभवाकडे गेलात तर ही स्पर्धा सोडावी लागेल. वा चांगला बॉल असेल कुल टप्प्यात, चेंडू होता क्षेत्ररक्षक मिड विकेटला, किरण खोबरे जे आपल्याला पावेस मिळतील आणि धाव फलकावरती आपण पाहत आहोत एका धावेने संघाची धावसंख्या 15 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय 1,00,000 रुपये दमदार आमदार आदरणीय प्राजक्त दादा तनपुरे साहेबांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी भेटलेला आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 71,000 रुपये. ओ हो हो जबरदस्त आलताप, झेल सटकलेला आहे परंतु प्रयत्न तिथे पा किती जबरदस्त होते. असं कसं या पट्ट्याचा तोल फासला, डावलली हातातली संधी कारण झेल सुटला. शनिश्वर फॅब्रिकेशन राऊरीचे डायरेक्टर मान्य अमोल शेट वराळे पाटील सांगता. थँक्यू. विजयराव डवले पाटील, शाजी शेठ जाधव ठाकूर, नगरसेवक अफसरबाई बेग मिर्झा, सिद्धार्थ क्षेत्र बनकर साहेब यांच्या माध्यमातून नक्कीच द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 71,000 रुपये. आणि इथे देखील एक खनखनी चौकार आलेला आहे, 4 धाबा. पाहुणे मोका हा मारला चौका, हॉटेल साई पंचवटी व्हेज फॅमिली रेस्टॉरंटच्या डायरेक्टर मान्य वर्षाताई शेळके पाटील यांचा सनसनीत चौका. त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतो 51,000 रुपये, भगवान शेठ खेडेकर, चंद्रकांत शेठ पानसंबळ, गोरख शेठ आडसुरे साहेब आणि दीपक शेठ लांबे यांच्या चारही मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला 51,000 रुपये. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे गोपी शेठ दायवळकर, प्रकाश शेठ भुजाळी, साजिद भैया शेख गाय वसरू, चाचे अमृत तुल्याचे जे मालक आहेत. ओ हा चेंडू इथे पाहिजे, क्षेत्ररक्षक तैनात आहे जुनेद आणि इथे पाहिजे आपल्याला जबरदस्त मॅच आतमध्ये सुरू आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 91 झाल्यात, 18 चेंडू, 53 धावींची गरज. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओवर संपली. हिरा मोती फॅमिली पान पार्लर चे डायरेक्टर मान्य ऋषिकेश शेठ सुपारे यांकडून पहा ओवर संपली. तर स्कोरबोर्डवरती इथे आपण पाहत आहोत 19 धावा धावफलकावरती ज्या काही आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि शेवटचे उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. यानंतर एक महत्वपूर्ण मॅच आहे, चला वेळ थोडीशी आपल्याकडे कमी आहे गाई करूयात. समोरच्या बाजूला जर पाहिलं तर आमचे पप्पू भाऊ शेटे आणि सर्व मित्र परिवार मंगेश शेट येवले देखील आहेत. या सामन्यासाठी आपण पाहिलं तर लाईनमनच्या भूमिकेमध्ये मोजे सरोदे, मंगेशजी येवले, पप्पू शेटे, त्याचबरोबर अरुणजी साठे, मोजस सरोदे हे सर्व लाईनमनची भूमिका पार पाडतायत. या सर्वांचं मनापासून धन्यवाद. 18 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतो 53 धाव्यांची गरज आहे. षटक क्रमांक 3 इथे आपण पाहणार आहोत. किरण खोबरे या खेळाडूच्या हातामध्ये जे काही आपल्याला पाहायला मिळत सामन्याला जे आपण पाहतोय पूर्वदिशेकडे जे काही सुरुवात होईल. वा चांगला फटका आहे आणि इथे याच षटकारांची मालिका खेळावी लागेल. जोगीच्या बॅट मधून चेंडू सीमापार, षटकार. फटका सद्वादार हा गेला षटकार, असल चवीचा दर्जा म्हणजेच हॉटेल सर्जा याचे प्रोप्रायटर मान्य निखिल शेठ भुजाडी व सतीश शेठ गुले यांचा नंदनी षटकार.
या ओव्हरची सुरुवात इथे आपण पाहतोय जोगिंदर षटकारानं जे काय करतायत आणि धावपलकावरती झटपट 25 धाबा स्कोरबोर्डवरती ज्या काही आपल्याला पाहायला मिळतायत 17 बॉल विजयासाठी आपण पाहत आहोत 47 धाव्यांची गरज. ओहो याच बरोबर परत एकदा उडवलाय चेंडू हवेमध्ये असेल आणि हो हो गौरव पोचले परंतु थोडेसे उशिरा इथे धावबाची संधी आणि याच बरोबर झेल सटकला परंतु त्यानंतर काय जबरदस्त फेक दिला घनश्याम यांनी केलेले कार्यक्रम तिथे आपल्याला पाहायला मिळाले एसट्या उद्ध्वस्त केल्या जातील धावची स्वरूपात फलंदाज क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला स्टार मोटर्स राऊरीचे मालक मान्य असलम भाई पठाण व मान्य मजहर भाई शेख यांची बळीची डाळी लोणी गावचाच असणारा मित्रांनो हा खेळाडू आहे गौरव नेक ऑलराऊंडर खेळाडू आहे सेवनस या लाईव्हचे ते जे आपण पाहतोय की कॅमेरामन देखील आहेत ऑपरेटर देखील आहेत स्कोरर देखील आहेत परंतु लोणी या गावचा क्षेत्रक्षणामधला चित्ता देखील ही उपाधी देखील त्याला आहे जेल सटकला परंतु त्यानंतर त्याला माहीत होतं जोगिंदर दुसऱ्या धावेला प्रयत्न करतोय आणि पप्पू यांनी जबरदस्त यष्टी रक्षकची भूमिका पार पाडली फलंदाज दोन आत्तापर्यंत आपण पाहतोय बाद आहेत 26 या धावसंख्येवरती 16 बॉल विजयासाठी आपण पाहत आहोत 46 धाव्यांची गरज आहे मनोज बागुल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत जबरदस्त फटकेबाजी इथून पुढे आता करावी लागेल. ओ आ चेंडू इथे हा बॉल टाकायच्या आधी ना नवनाथ आडवळे यांनी सांगितलं होतं की किरण खोबरे आता स्लोवर वन टाकेल आणि तो टाकला सुद्धा डॉट इथे आपण पाहतोय चेंडू आहे 26 धाबा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतात 26 रन स्कोर कार्ड वरती जे काही आपल्याला पाहायला मिळतात 15 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 46 धाव्यांची गरज आहे. ओहो याच बरोबर बॅटच्या रडार मध्ये बॉल आणि त्याला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर ओर ए छेरन षटकार हा गेला षटकार अस्सल चवीचा दर्जा म्हणजेच हॉटेल सर्जा याचे प्रोप्रायटर मान्य निखिल शेठ भुजाडी व सतीश शेठ गुले यांचा थँक्यू. या ठिकाणी उपस्थित होत आहेत आमचे मार्गदर्शक अजित दादा ने या ठिकाणी उपस्थित आहेत आपलंही मनापासून सरशी स्वागत आहे. 14 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 40 धाव्यांची गरज आहे चांगला बॉल होता परंतु त्याला सीमारेषेच्या बाहेर मनोज यांनी फेकून दिलं दोन चेंडू मध्ये 6 धावा आतापर्यंत आपण पाहतोय बनवलेले आहेत तर दुसऱ्या बाजूला बद्री देखील 9 धावा आतापर्यंत त्यांनी बनवलेले आहेत. ओहो याच बरोबर फर्निचर उद्ध्वस्त केलंय क्लीन बॉल धक्का क्रमांक 3 मनोज बाद क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला स्टार मोटर्स राऊरीचे मालक मान्य असलम भाई पठाण व मान्य मजहर भाई शेख यांची बळीची डाळी बत्तीस धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतात षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 आणि तिसऱ्या ओव्हरचा 1 चेंडू इथे आपण पाहतोय शिल्लक आहे ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता क्लीन बोल्ड केलं मनोज यांना आणि न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नवीन फलंदाज सूरज आतमध्ये जे काही पोचलेले आहेत 13 बॉल आणि विजयासाठी 40 धाव्यांची गरज जे काही आपल्याला पाहायला मिळालेली हे जे टायगर आंबेगाव या टीमनं आतापर्यंत जर पाहिले तर 2 सामने आजच्या दिवसामध्ये जिंकलेत आणि ती टीम टॉपर ठरलेली आहे. उद्या मात्र केजी सरकार अहिल्यानगर या टीम बरोबर पहिली मॅच ठीक 10 वाजता क्वालिफायर 1 त्या ठिकाणी खेळवली जाईल. वा हा सुद्धा चेंडू आपण पाहतोय सूर्य काय क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहत आहोत आसिफ लॉंग ऑफ मध्ये जे काही आपल्याला पाव्यास मिळतील आणि तोपर्यंत घेतले जाईल 1 धाव. तर शेवटचे आपण पाहत आहोत आता 12 चेंडू शिल्लक आहे 33 झाल्यात 39 धावा 12 चेंडू मध्ये अजून देखील बनवायच्यात डीजे शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओवर संपली. हिरा मोती फॅमिली पान पार्लरचे डायरेक्टर मान्य ऋषिकेश शेठ सुपारे यांच्याकडून ही पहा ओवर संपली. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतो 39 धाव्यांची गरज आहे
षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संघासाठी चौथा आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज अमोल डुबे तयार आहेत. 12 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 39 धावांची गरज आहे. स्ट्राईक वरती आपण पाहत आहोत सूरज रिटर्न क्रीज वरती तिथे आपण पाहतोय ज्या गोलंदाजाने खऱ्यार्थाने चांगली गोलंदाजी आज दिवसभराच्या सत्रामध्ये केली त्या ठिकाणी बदरी आपल्याला पाहायला मिळाले. वा हा चेंडू देखील आपण पाहतोय सुरक्षित खेळलाय क्षेत्ररक्षक गौरव नेक बॉल पर्यंत पोहोचले जातील आणि याही चेंडूवरती आपण पाहतोय फक्त एक धाव इथं आलेली आहे. वैभवी दूध संकलन केंद्र करे संगमनेर टीमनं एक मॅच जिंकलेली आहे त्यामुळे पाचव्या मॅचसाठी त्या टीमला एक संधी देखील राहील. चालू असलेल्या मॅच मधून जो संघ जिंकणार आहे त्या टीम बरोबर पाचवी मॅच होईल. पायचं आपल्याला याच बरोबर हा चेंडू हवेमध्ये आणि थेट गेलाय काव कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर जबरदस्त षटकार झेरन. स्कोरबोर्ड वरती इथे आपण पाहत आहोत एक षटकार आलेला आहे आणि याच बरोबर जबरदस्त लागोपाठचे दोन षटकार इथे पाहायचं आपल्याला चेरन. फटका सद्वादार हा गेला षटकार असल चवीचा दर्जा म्हणजेच हॉटेल सर्जा याचे प्रोप्रायटर मान्य निखिल शेठ भुजारी व सतीश शेठ गुले यांचा दंडनी षटकार. इथे षटकार गेल्यानंतर आपण पाहत आहोत हॉटेल सर्जा अस्सल चवीचा दर्जा आणि फलंदाजीचा दर्जा देखील आता इथे सुरुवात करतायत फलंदाज बद्रिकी आपण पाहत आहोत. स्कोरबोर्ड वरती जर पाहिलं तर 46 धावा आता आलेल्या आहेत. मॅच युटर्न केलेली आहे श्री बिल्डकॉन वायजापूर टीम इथे आपण पाहत आहोत मॅच मध्ये येताना परत येतात वापसी करताना पाहायला मिळतात. 9 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 26 धाव्यांची गरज आहे. ओहो याच बरोबर हा सुद्धा चेंडू इथे आपल्याला पाहायचा आहे आउट ऑफ द पार्क आउट ऑफ द स्टेडियम लागोपाठचे तीन षटकार वा भाई वा बद्रीच्या बॅट मधून फटका सद्वादार हा गेला षटकार असल चवीचा दर्जा म्हणजेच हॉटेल सर्जा याचे प्रोप्रायटर मान्य निखिल शेठ भुजारी व सतीश शेठ गुले यांचा दंडनी षटकार. शेवटच्या बॉल पर्यंत कोणी इथे भविष्यवाणी करू नका ही टीम घरी जाईल ती टीम घरी जाईल. मॅच परत एकदा इथे फिरलेली आहे 8 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 20 धाव्यांची गरज आहे. आणि याच बरोबर इथे मात्र टायमिंग थोडासा अपुरा पडलाय आणि अमोल डुबे जबरदस्त झेल टिपतायत सेट फलंदाज बद्रीला जावं लागेल विकेट नंबर 4. मला नाचायचंय लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. स्टार मोटर्स राऊरीचे मालक मान्य असलम भाई पठाण व मान्य मजहर भाई शेख यांची बळीची डाळी. 10 चेंडू खेळले बद्री आणि वैयक्तिक 27 धावा जबरदस्त एक षटकार हॅट्रिक देखील जे आपण पाहतोय पूर्ण केलेली आहे आणि पायचे आपल्याला आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. नितीन चव्हाण मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकार हॅट्रिक मारली प्रेक्षकांना वाटलं की युट्यूब वरती जाऊन परत एकदा पाहिजे तर मित्रांनो काहीच करायचं नाही तुम्ही ऑनलाईन फक्त पात्रा तुम्हाला त्या षटकार हॅट्रिकचे हायलाइट लगेच मेजर त्या ठिकाणी दाखवत आहेत. सेवन एस चॅनल वरती तुम्ही पा प्रत्येक जी गोष्ट खेळाडूनं चांगली केलेली आहे ना ती वारंवार सातत्याने तिथे दाखवली जाते. गोलंदाजी ती आपण पाहणार आहोत तयार आहे अमोल डुबे. 3 षटकार गेल्यानंतर मात्र वापसी केलेली आहे आणि हा चेंडू इथे आपण पाहतोय डॉट बॉल षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये जे आपण पाहतोय प्रगतीपथावरती संपलेला आहे. 52 धावा झाल्यात शेवटचे 6 चेंडू आणि श्री बिल्डकॉन वायजापूर टीमला जिंकायचं असेल तर बनवाव्याच लागतील 6 चेंडू 20 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओवर संपली. हिरा मोती फॅमिली पान पार्लरचे डायरेक्टर मान्य ऋषिकेश शेठ सुपारे यांच्याकडून ही पहा ओवर संपली. संपली.
विजयासाठी इथे 20 धाव्यांची गरज आहे. 89 झाल्यात तरी जमणार नाही, कंपल्सरी चेस ही मॅच आहे. आणि षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 5, आसिफ खतीब या खेळाडूच्या आतमध्ये जे आपण पाहतोय सोपवलेला आहे. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 20 धाव्यांची गरज जी काही पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळते. श्री बिल्डकॉन वैजापूर टीमला, स्ट्राईक वरती सूरज, नॉन स्ट्राईकिंग वरती नितीन चव्हाण आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहत आहोत हायवे इनच्या दिशेने गोलंदाज तयार आसिफ. पहिलाच बॉल सूरजच्या बॅट मधून थेट फेकून दिलाय हायवेच्या पलीकडे, रन मिळतील 6, भेटला एक पाडी षटकार. चरण फटका अस ध्वदार, हा गेला षटकार, असल चवीचा दर्जा म्हणजेच हॉटेल सर्जा, याचे प्रोप्रायटर मान्य निखिल शेठ भुजा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत पहिल्या बॉल वरती षटकार खेळलाय आणि सामन्याचं वातावरण थोडस जे पूर्णपणे फिरलेलं आहे. सूरज हाईट कम फाईट ज्यादा, आसिफ खतीब वरती केलेला पहिलाच बॉल अटॅक, 5 चेंडू आणि विजयासाठी 14 धाव्यांची गरज. परत एकदा पाहायचं आपल्याला याच बरोबर खिलाडी बन गए दर्शक, लागो पाठचे 2 षटकार, वा भाई वा. चरण शेवटचे 4 चेंडू आणि मित्रांनो असल चवीचा दर्जा म्हणजेच हॉटेल सर्जा, याचे प्रोप्रायटर मान्य निखिल शेठ भुजारी व सतीश शेठ गुले यांचा षटका. शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 8 धाव्यांची गरज आहे. कोही लक्ष्य मनुष्य के साहस्य बडा नाही होता, हार वही जो पूरी तरह से लाडा नाही देता. 4 चेंडू 8 धाव्यांची गरज. हा सुद्धा चेंडू इथे आपण पाहत आहोत, एक धाव मात्र कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सूरज धावले, नितीन धावले आणि 2 धावा इथे मात्र आपण पाहतोय चालाकीनं कंप्लीट केलेले आहेत, जबरदस्त धावलेत. शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी 6 धावा. सामन्याचं समीकरण इथे जे काय आपण पाहतोय फिरलं गेलंय. जे हायवेवरून प्रेक्षक चालले होते ना, परत निघून जे चालले होते ना, त्यांनी गाड्या बंद केल्या आणि ते परत एकदा मॅच पाहायला थांबलेले आहेत. पाहिजे आपल्याला मॅच मात्र जबरदस्त रंगलेली आहे. शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 6 धाव्यांची गरज आहे. अस्तित्वाची लढाई आहे, कारण दोनही टीमला माहित आहे ही मॅच इथे जर आपण हारलो तर नक्कीच परतीला आपल्याला जावं लागेल, गावाकडे आपल्याला जावं लागेल आणि ही जर मॅच जिंकलो तर 5व्या मॅच साठी संधी होईल. पाहिजे आपल्याला परत एकदा हा चेंडू आपण पाहत आहोत, जमिनीला समांतर केलाय, एक धाव इथे आपण पाहतोय कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, याच बरोबर नितीन चव्हाण दुसऱ्या धावेला मात्र इथे आपण पाहतोय बाद होत आहेत, विकेट रन आउट. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. स्टार मोटर्स राऊरीचे मालक मान्य असलम भाई पठाण व मान्य मजहर भाई शेख यांची बळीची टाळी टाळी. अक्षय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. 5 धावा अजून देखील विजयासाठी जे आपण पाहतोय बनवायचे आहेत. शेवटचे 2 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 5 धाव्यांची जी आपण पाहतोय गरज आहे. लक्ष मात्र साधत असतानाही ते आपण पाहत आहोत श्री बिल्डकॉन वैजापूर टीम अस्तित्वाची लढाई आतमध्ये सुरू आहे. दोनही टीम एकमेकांवरती कुरघोडी करतायत. गोलंदाज तयार आसिफ, 2 चेंडू 5 धाव्यांची गरज. आणि हा चेंडू इथे पाहायचे आपल्याला, महत्वपूर्ण क्षणी इम्पॉर्टंट बॉल, 1 चेंडू 5 धाव्यांची गरज. चौकार गेला तरी जमणार नाही, षटकारच मारावे लागेल, कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी चेस पद्धतीतून जर तुम्ही काल पाहिलं ना, 2 संघ घरी गेलेले, अमृतभाऊ भुजाडे यांची टीम सुद्धा काल एका धाव्यानं हरली, त्यामुळे सर्वांसाठी सारखे नियम आहेत. 1 बॉल आणि विजयासाठी 5 धाव्यांची जी आपण पाहतोय गरज आहे. संदीपजी कदम असतील, टिंकू शेठ, जाधव, अमृतभाऊ भुजाडी, पप्पू शेटे मात्र समोरच्या बाजूला तिकडे आपण पाहत आहोत बॉलबाईचं काम करतायत. समीत जर पाहिलं तर मंगेश शेठ येवले हे सुद्धा आहेत. दोनही टीमला विजयासाठी खूप खूप आपण शुभेच्छा देऊ. 1 बॉल आणि 5 धाव्यांची गरज आहे. मारेल का सूरज षटकार की आसिफ दुसऱ्या बाजूला चेंडू डॉट करेल? चौकार जरी गेला तर फायदा होणार नाही. जबरदस्त मॅच आतमध्ये जे आपण पाहतोय सुरू आहे. डू ऑर डाय, जिंका किंवा घरी जा. शेवटचा 1 बॉल 5 धावा आणि याच बरोबर हा चेंडू पाहिजे आपल्याला.
आणि इथे आयुष इलेवन राहता चौकार गेला एका धाव्यानं ही मॅच इथे आपण पाहत आहोत. श्री बिडकॉन वायजापूर टीमला मात्र या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. वेल प्लेड